गोरगरीब जनता व महिला युवकांच्या न्याय हक्कासाठी माजी उमेदवारी युवा नेते शैलेशदादा शेवाळे यांनी भरला कराड दक्षिणमधून उमेदवारी अर्ज. शैलेशदादा शेवाळे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारं एक नाव म्हणजे शैलेशदादा शेवाळे. गोरगरीब जनता, महिला, युवा वर्गाला नेहमीच शैलेशदादांचं आर्थिक मानसिक पाठबळ लाभत असतं. या बळावरच आज त्यांच्या पाठीशी महिला वर्ग व युवा वर्गाची मोठी शक्ती आहे. त्यांच्या आग्रहाखातर शैलेशदादा शेवाळे यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कराड दक्षिणमधून अर्ज भरला आहे. कराड दक्षिणमध्ये परिवर्तनाची लाट आणून युवा वर्गासाठी मोठे उद्योग उभे करण्याचे ध्येय शैलेशदादांनी उराशी बाळगले आहे. त्यांना न्याय देण्यासाठीच माजी उमेदवारी असल्याचे शैलेशदादा शेवाळे यांनी यावेळी बोलून दाखवले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. मी पहिल्यांदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आमचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना नतमस्तक होऊन मी वंदन करतो. आलेली माझी तमाम दक्षिणमधली बंधू भगिनी, आपण पत्रकार, आपल्याला बी मनापासून धन्यवाद देतो. गेले 20-25 वर्ष झालं अनेक संघटनेमध्ये, अनेक पक्षामध्ये काम केलेलं आहे मी. गोरगरिबांवर होणारा अन्याय मोडून काढलेला आहे मी. कायदा तज्ज्ञ असल्यामुळं, कायद्यातली माहिती असल्यामुळं आज वेळ आलेली आहे. शासन काय झोपा काढतं आहे का? लहान मुलींवर होणारे बलात्कार, महिलांवर होणारे अत्याचार, वाढती महागाई, या गोष्टीचा पहिल्यांदा निषेध करतो. आणि या दक्षिणमध्ये काहीतरी बदल व्हावा, कारण मी 2 वेळा ज्या ज्या व्यासपीठावरती माझा पाय ठेवलेला आहे शुभ, त्या त्या व्यासपीठाला गुलालाचा विजय दिलेला आहे. आणि आता कार्यकर्तेचा मोठा टापा माझ्या पाठीमागं असल्यामुळं, महिला मंडळ माझ्या पाठीशी असल्यामुळं माझी ताकद दाखवून द्यायची, कारण काय पुढाऱ्यांना मस्ते पैशाची पाण्यात बघतात. एक लक्षात ठेवायचं की निसर्गाच्या लाठीला आवाज नसतो, जे पेराल ते उगवणार आहे. आम्हाला आमच्या चांगुलपणावरती, आमच्या चांगल्या कामगिरीबद्दल आजपर्यंत आम्हाला कॅम्पोनस आहे. आम्हाला आमच्या चांगल्या कामगिरीबद्दल आम्हाला त्याच्यावरती विश्वास आहे. आणि याच पद्धतीनं मी आज गोपनीय काय बैठकी झाल्या, दक्षिणमधल्या विविध गावांमधल्या लोकांनी मला आग्रह केला की दादा, आपली ताकद दाखवायची वेळ आलेली आहे. आणि आपली ताकद आहे, आपल्या ताकदीचा अंदाज आपल्याला आहे, लोकांना नाही, ते दाखवून द्यायसाठी मी आज दक्षिणमध्ये माझा अर्ज, माझे मुख्यमंत्री असतील, भाजपचे काही नेते असतील, यांच्या विरोधात मी अर्ज माझा मी दाखल केला आहे साधेपणाने.